आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. समाजकारण राजकारणातही महिलांचा मोठा सहभाग दिसून येतो. अनेक महिला आपल्या कामातून समाजात एक नवा आदर्श निर्माण करत आहेत. दौंड तालुक्यातील नांदगावच्या सरपंच स्वप्नाली शेलार यांनी गावाच्या मूलभूत समस्या तर सोडवल्याच, त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण करून जुन्या रूढी परंपरेला मूठ माती देत विद्वांचा सन्मान केला. या कार्यामुळे तालुक्यात त्यांची नांदगावची सावित्रीची लेक अशी ओळख निर्माण झाली आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी स्वप्नाली विकास शेलार, सरपंच नांदगाव ग्रामपंचायत तालुका दौंड जिल्हा पुणे. मी 18 जानेवारी 2021 साली सरपंच या पदावर निवडून आले. स्वप्नाली शेलार यांच्या माहेरची कौटुंबिक पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबातील, मात्र लग्नानंतर सासरी घरातील मंडळी ही राजकीय क्षेत्रात सक्रिय होती. त्या माध्यमातून स्वप्नाली शेलार यांनी गावासाठी, विशेष करून गावातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी तळमळ लावली. त्यांची गावाचा विकास करण्याची तसेच महिलांना सक्षम बनवण्याची तळमळ पाहून ग्रामस्थांनी त्यांच्यावर 2021 मध्ये सरपंच पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी देखील या संधीचं सोनं केलं. महिलांच्या आरोग्यासाठी गावात वेळोवेळी शिबिर आयोजित करून त्यांची तपासणी करून औषधांचे वाटप ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वप्नाली शेलार हे करत असतात. कुठली मायरी राजकारणाची कुठली पार्श्वभूमी नव्हती, परंतु लग्न झाल्यानंतर सासरे आल्यावर सासरे मिस्टर हे राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून मला राजकारणाची ओळख झाली आणि त्यासोबतच मी समाज कार्यात देखील सक्रिय सहभाग घेऊ लागले. यामुळे मी गावातील महिलांचा, नागरिकांचा, तसेच आलेल्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा पाठपुरावा करून त्यांचा सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. महिलांसाठी 15 वित्त आयोगातून आम्ही महिलांसाठी आरोग्य शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये आम्ही महिलांचे शुगर, BP, HB अशा वेगवेगळ्या तपासण्या केल्या होत्या. त्याचा फायदा गावातील बऱ्याच महिलांना झाला. महिला कामाच्या व्यापामुळे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी शरीराकडे दुर्लक्ष करू नये यासाठी आम्ही महिलांना मार्गदर्शन करून, त्यांच्या तपासण्या करून आम्ही त्यांना गोळ्या औषधांचं वाटप केलं होतं. गावातील महिलांना पैशासाठी पुरुषांच्या हाताकडे बघावं लागू नये, स्वतः कमवतं बनावं यासाठी स्वप्नाली शेलार यांनी कौतुकास्पद काम केलंय. गावातील बहुतांश घरांमध्ये दुभती जनावरं असल्याने त्यांनी महिलांना दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. तसेच गावात महिला बचत गट तयार केला. त्यांनी महिलांच्या कामकाजासाठी सुसज्ज असं कार्यालय उभारले. याचा महिलांना मोठा फायदा होतो. महिलांना उद्योगाच्या दृष्टीने आम्ही दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्याचा फायदा बऱ्याच महिलांना झाला. त्यामध्ये बऱ्याच महिलांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि महिलांसाठी कुठे कार्यक्रम हे बचत गटाच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय प्रशिक्षण शिबिर, कुठे काही कार्यक्रम असतील हे असतील तिथं जाण्यासाठी आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत असतो. बचत गटासाठी पहिले ऑफिस नव्हतं, आम्ही त्यांना ऑफिस उपलब्ध करून दिलं आहे. त्याचा त्यांना चांगला फायदा होतो. बचत गटाच्या छोट्या मोठ्या मीटिंग त्या ऑफिसमध्ये होतात, त्यांचे कागदपत्र सुरक्षित राहतात, त्याच्यामुळे त्या ऑफिसचा त्यांना चांगला फायदा होतो. आजही अनेक ठिकाणी विधवा महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, मात्र स्वप्नाली शेलार यांना ही गोष्ट सातत्याने खटकत होती. विधवा महिलांचा अपमान त्यांना सहन होत नव्हता. विधवा दुर्बल महिलांसाठी काय करता येईल असा विचार सातत्याने त्यांच्या मनात घोळत होता. अखेर त्यांनी कोणाची कसलीही भीती न बाळगता जुन्या रूढी परंपरेला मूठमाती दिली. ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांचा सन्मान केला आणि त्याचा मोठा फायदाही झाला. आपल्यालाही समानतेची वागणूक मिळते अशी भावना त्या महिलांमध्ये निर्माण झाली, त्यांचं मनोबल वाढलं. आम्ही विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अशी वेगळी वागणूक दिली जाते असं वाटायला नको म्हणून आम्ही त्यांना विधवा महिलांना हळदी कुंकूचा मान, साडी हे देऊन आम्ही त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमासाठी महिलांनी तसेच गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमातून विधवा महिलांना जे
समानतेची वागणूक मिळते हे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांचे मनोबल वाढले. महिला सक्षमीकरणासह शिक्षण क्षेत्र तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वप्नाली शेलार यांचं मोठं कार्य आहे. अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी त्यांनी आमदार खासदार शासन दरबारी पाठपुरावा करून निधी आणला. अंगणवाडी शाळेचे सुशोभीकरण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आलं. आगामी काळात ग्रामपंचायत इमारतीचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्याच इमारतीत महिला अस्मिता केंद्र उभारण्यात येणार आहे. तलाठी कार्यालय पोस्ट ऑफिस देखील काही दिवसातच गावात उभारलं जाणार आहे. फक्त चूल आणि मूल या चौकटीत न राहता महिलाही समाजकारण राजकारण करून गावाचा सर्वांगीण विकास साधू शकतात हे स्वप्नाली शेलार यांनी दाखवून दिले. गावाच्या सर्वांगीण विकासासह महिलांचं सक्षमीकरण, विधवांचा सन्मान या कामांमुळे नांदगावची सावित्रीची लेक अशी तालुक्यात त्यांची ओळख निर्माण झाली आहे. अंगणवाडी शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा यासाठी 15 वित्त आयोगातनं निधी उपलब्ध केला. तसेच आमदार साहेब असतील किंवा खासदार ताई असतील यांच्या माध्यमातून गावासाठी शाळांसाठी वेगवेगळ्या सुविधांमधून निधी उपलब्ध करून गावाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. विरंगुळा केंद्र बांधलेलं आहे, त्याचा ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला फायदा होतो. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी पेपर किंवा पाणी याची सोय उपलब्ध करून दिली आहे, त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी तेथे चांगला फायदा होतो. गावात वेगवेगळे विकास कामं केलेली आहेत, त्यामध्ये ड्रेनेज लाईन, रस्ते, काँक्रिटीकरण, शेतकऱ्यांच्या वादात बंद पडलेले रस्ते असतील किंवा वेगवेगळ्या सुखसोयी गावासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. पुढे ग्रामपंचायत इमारत बांधायची, त्यासाठी आम्हाला जुनी इमारत आहे ती डिमॉलिश करून त्या जागेवरच आम्हाला नवीन इमारत बांधायची. आम्ही त्याचे प्रस्ताव दिलेले आहे डिमॉलिशसाठी. तसेच तिथंच वरती महिला अस्मिता भवन, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस साठी आम्ही तेथे उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या आमदार असतील खासदार असतील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच यापुढे महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी महिलांसाठी गावात वेगवेगळे कार्यक्रम शिबिरे आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. ज्या पद्धतीने मी यापूर्वी देखील गावच्या विकासासाठी महिलांसाठी जे कार्य करत होते ते यापुढेही असेच चालू ठेवन व जास्तीत जास्त माझ्या कार्याचा गावासाठी किंवा महिलांसाठी नागरिकांसाठी फायदा होईल असा या विचाराने पुढील कार्य करत राहीन. धन्यवाद.